मग मग काय? अरे माझी आयडिया कशी वाटली तुला? जाऊयात की आपण फिरायला? एकदा लग्नाची तयारी चालू झाली ना की वेळच मिळणार नाही बघ आपल्याला, आणि आपल्याला ना मनासारखा वेळ घालवता येतच नाही बघ, म्हणून आपण छान निवांत फिरायला जाऊया कुठेतरी. आपल्याला ना एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. काय गरज आणि काय बोललेस? लग्नाआधी त्या लोकांना एकत्र टाइम घालवा लागतो जे एकमेकांना आजवत ओळखत नाही. आपलं कसं होय? काय रे, तुझ्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून मी एवढं सगळं केलं आणि काय केलं म्हणालीस? नाही म्हणजे तुला माझं काही पटतच नाही बघ. प्रश्न पटण्याचं नाहीये, दुकानाचं सगळं काम मलाच बघावं लागते, पण काम सोडून फिरायला वेळ नाही माझ्याकडे सध्या. पटतय मला तुझं. तू आणि अपूर्वा मुंबईला गेला होता ना, तेव्हा तुमच्या बरोबरच यायला हवं होतं मी सुद्धा. निदान आपल्याला थोडा तरी वेळ मिळाला असता एकत्र, मुंबईत फिरलो असतो मस्त. झालं, मगापासून बघालोय तुझं गाडं मी आपलं मुंबईला गेलो होतो त्याच्यावर अडून पडले. दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, मी आणि अपूर्वा मॅडम मुंबईला फिरायला आणि मजा करायला गेलो नव्हतो, महत्वाचं काम होतं त्यांचं. आणि दुसरी गोष्ट, अपूर्वा मॅडमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर निकाल लागायला वेळ होता म्हणून फिरायला गेलो होतो, त्याच्या पलीकडे काय पण नाही. बाकी मला काय बोलायचं तुझ्या लक्षात आलं तस, परत येऊ विषय नको मला. अरे मला तसं म्हणायचं नव्हतं विजय, तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस रे. अरे अपूर्वानीच सुचवलं मला. काय? ती म्हणाली की आता आपल्या लग्नाची तारीख ठरतीये ना, मग त्याआधी आपल्याला थोडी प्रायव्हसी मिळायला हवी. आपलं लग्न अजून ठरायचंय? ठरलं नाही. उगा बायको असल्यासारखी बोलू नको माझ्याशी आतापासून. अजून काय काय प्लॅन ठरलाय तुमच्या दोघांचा? प्लॅन तिकडं मला ठरवता येतो. हे काम तर तू मस्त जास्त चांगलं होतं ना का? मी आता काही बी बोलू नका. मी आणि निकितानी काय करावं काय करू नये हे आता ठरवणं तुम्ही बंद करा. आणि निकिताला नको जे आयडिया देणं बी बंद करा. अरे पण मी केलं तरी काय, सांगशील का? काय केलं? परत ना तुम्ही हे मला विचारताय? काल काय केलं तुम्ही? हा माझ्या निकिताच्या लग्नाची तारीख ठरतीये म्हणल्यावर आमच्या दोघांचा सिनेमाला रंकायला जायचा प्लॅन ठरवून मोकळ्या बी झालात, ते बी मला ना विचारता? तुम्हाला कितीदा एक एक गोष्ट मी परत परत सांगायची आहे. माझ्या आयुष्यात तुम्ही निकिताला परत घेऊन आला था तेवढं पास झालं. आता आमचं लग्न बी ठरतंय. मैत्रीसाठी तुम्ही जेवढं केलं तेवढं खूप झालं. आता एकच गोष्ट करा, अजून माझी कुठली पण मदत करू नका. त्याच्या पुढं माझं मी काय ते बघायला मोकळा आहे. विजय थांब, जे काही झालं त्यात अपूर्वाची काहीच चूक नाही, सगळी चूक माझीच आहे, त्यामुळे अपूर्वावर उगाच राग काढू नकोस. जे काही बोलायचंय ते मलाच बोल. आपल्या दोघांना एकत्र निवांत वेळ घालवता यावा म्हणून खोट बोलले मी. अपूर्वाचं नाव पुढे केलं त्यात तिचा काहीच दोष नाही, सगळा दोष माझाच आहे. आता बघ ना, आपलं मोडलेलं लग्न तिच्यामुळेच तर पुन्हा ठरतय. मोडलं त्यातही माझाच दोष होता. अरे एवढं सगळं केलं तिने आपल्यासाठी आणि तू तिलाच घालून पाडून बोललास? शांत हो निकिता, मीच मूर्ख. विजय तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला असेल ना, खूप राग आला का तुला माझा? विजय मी तुला कधी समजूच शकले नाही रे, मला वाटलं नव्हतं तुला माझ्या बरोबर वेळ घालवायची इच्छा नाहीये, यानंतर पुन्हा नाही करणार असं.
तुम्हाला दोघांनाही माझ्याच मुळे खूप निकिता अपूर्वत काय झालंय रडाला अपूर्वा आय एम सॉरी तुला माझ्यामुळे बोलणी ऐकावी लागली तो खूप बोलला ग तुला मी सगळं ऐकलं त्यांनी मला बोलायला हवं होतं माझं सगळं चुकलं होत तुला माहितीय मी त्याला सगळं खरं सांगणार होते पण मला वाटलं तो मला समजूनच नाही घेणार पण मी तुझं नाव पुढे करून खोट बोलले तुझा विचारच नाही केला ग चुकलंच बघ माझ तुला विजयशी काय बोलावं हे कळलं नाही म्हणून तू माझं नाव पुढे घेतलं ह्यात काय झालं एवढं अग मैत्रीतच करतो ना आपण असं हो की नाही पण तुझं काहीच चुकलं नाही खरच आणि विजयचं राग शांत झालं ना की त्याला सुद्धा कळेल ही गोष्ट किती चांगली आहे सगळं फक्त तू मला समजून घेतेस मी खूप लकी आहे मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली मला इतकं टेन्शन आलं होतं ना तुझ्याशी बोलल्यावर सगळं टेन्शन मिटलं बघ तू गेल्यावर कसं होणार ग माझं हा हो म्हणजे एक ना एक दिवस जाणारच ना तू मुंबईला जॉबसाठी तू कुठे इथे नेहमीसाठी आली आहेस खरंय तुझ मी कुठे इथे कायमची राहणार आहे एक दिवस जावं लागणारच मला तुझी खूप आठवण येईल बघ तू काय मुंबईला गेल्यावर विसरून जाशील आम्हाला अगं वेडी आहेस का काहीतरीच काय असं कधीही होणार नाही हो का बघ या घरात इतकं प्रेम मिळालं ना मला मी जगात कुठेही गेले तरी तुम्हा सगळ्यांना कधी विसरू शकत नाही पण मी तुला आमचं लग्न होईपर्यंत कुठे जाऊ देणार नाही अगं ते बघूया ना आपण आता कसं सांगू शकते मला इथून जावं लागणारच अपूर्वा हो आले अग तू पण आहेस बरं झालं थांबलीस ती अपूर्वा जरा पाणी घे ग बाहेर ना आल्यावर उकडा आलेलं बी एकदम हो आंटी काय ग जेवण झाली तुमची हो म्हणजे स्वयंपाक करता करताच थोडं टेस्ट केला आम्ही म्हणजे जेवला नाही तुम्ही आणि मा म्हणजे जेवली होय हो हो त्यांचं सगळ्यात आधी झालं आणि आम्ही जरा नाश्ता जास्तच केला होता ना हो ना गुरुवा दर्शन कसं झालं तुमचं गर्दी होती आता दर्शनाला गर्दी होणारच की अग गर्दी असली तरी आंबाबाईच्या मनात होत म्हणून दर्शन झालं बघ हा आंबाबाईची कृपाच की अरे भर दुपारी तू घरी कसा कसं म्हणजे काय रे तब्येत बरी नाही होय माझ्या तब्येतीला काय होणार आहे जेवायला घरला आलो काय घरला ते बी जेवायला दुपारी त्यात एवढं बोलून दाखवणार का काय पहिल्यांदा आलोय वय अरे तस ना बरे तू डबा घेऊन नाही गेला तरी दुपारच्याला जेवायला येत नाही ना पण आज अचानक आला आंबाबाई पावलीच म्हणा की आंबाबाई लगेच पावली बर बर चालू दे तुमचं आलो मी मम्मी आज निकिताने विजयसाठी खास जेवणाचं भेट ठरवला होता आले माझ्या ध्यानात समजत काय जाणत आले तुझ्या सकाळी डबा करताना बिना डबा घेता गेला उपाशी तापाशी
मला वाटलं माझ्या बंधुराला इतकं काम आहे कि त्याला डब्बा घ्यायला पण येणार नाही. आता माझ्या लक्षात आलं निकिता चहाच खायचं होत होय म्हणून आलेलास घरला. ताईडे तोंडाला येईल ते बोलत जाऊ नको. मला माहित बी नव्हतं निकिताचा फोन आला होता दुपारच्या. फोन तर आम्ही बी करतो की तवा कुठं पळत पळत येत नाही जेवायला घरला. तू एशी वाद घालत बसायला मला आयावती वेळ नाही. दुकानावर काम पडलीतले ये तुम्ही. मी पण निघते मलाही जरा उशीर होतोय. सोडेल की तुला जाता जाता हिला घराकडे सोडून. नाही नको म्हणजे उगाच कशाला ना त्याला त्रास. त्याला उशीर झालाय तसे आणि जाते की मी जवळच जायचंय. अगं त्रास कसला हिजा सोडेल की तुला. उन्हाचे कुठं पायी पायी जातेस तू. मम्मीने सांगितलेलं ऐका नाही. होणारा सासूचा जर शब्द मोडला तर सासूर वास व्हायचा बघ तुला. ए मी सासूरला देते होय. काहीतरी बोलती हा प्रसाद घे आणि आईला पण घे. मम्मी लग्नाच्या आधी सुनाचं इतकं लाड सुन घरात आल्यावर आम्हाला इसरू नकोस म्हणजे झालं. हा त्या नीतूच्या बरोबर राहून तू पण चिडवा लागली होय. थांब बघते तुम्हा दोघींना. चला मला वेळ होते ये तुम्ही. येते आत्या. हा बघितलंच ना अपूर्वा दोघांमध्ये किती प्रेम आहे ते आणि वरनं मलाच बोलायला लागलेत. बट का माहित मला करते मी चल. चल येते. निकिता काय रे आवाज दिलास का. होय तू मला पिक्चरच्या तिकिटाबद्दल काय सांगितलं होतस. मी काय तुला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो. तू मला असं सांगितलं होतस की पिक्चरची तिकीट अपूर्वांनी गिफ्ट केली. जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांना तर यातलं काहीच माहिती नव्हतं. तू उलट त्यांना असं सांगितलंस की पिक्चरची तिकीट मीच बुक केलीत म्हणून. होय ना. अरे ते खर तर म्हणजे असं. काय पण बोलायची गरज नाही. तुझ्या मनात जे काय असेल ते असू दे पण याच्या पुढे अपूर्वांना मध्ये आणायचं काही काम नाही. तुला जे काही विचारायचं असेल सांगायचं असेल ते डायरेक्ट येऊन माझ्याशी बोलायचं. कळलं. विजय सॉरी मला माफ कर माझं चुकलंच. पण आपल्याला एकत्र वेळ घालवता यावा ना म्हणून खोटं बोलले. अरे मी समजू शक. नाही तू समजूच शकत नाही. अरे दिसतय ना मी आलेली. मग कशाला विचारतीये. अग दुसऱ्या कोणाचा राग माझ्यावर कशाला काढते. ते सोड ना तू जेवायला वाढ मला भूक लागली. वाढते एवढी भाजी झाली ना की वाढते. काय झालं तुला आता. ही अपूर्वाना मला जगूच देणार नाही. काय केलं अपूर्वानी. तिने विजयला सगळं सांगून टाकलं. कशाच. सिनेमाची तिकीट अपूर्वानी दिली हे मी खोटं बोलल्याच. अरे देवा मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार म्हणून. मग विजय काही बोलला का रागवला का तुझ्यावर. मग काय आरती ओवाळणार आहे. अगं पण नेमकं काय म्हणाला. की अपूर्वाला मध्ये आणू नकोस वगैरे वगैरे. अजून त्या विजयला अपूर्वाचा पुळका आहेच वाटत. हे बघ आता हा विषय इथेच थांबव. चर्चा नको त्याच्यावर. अगं आई पण त्या अपूर बास. सांगितलं ना उद्या विजयच्या आणि तुझ्या लग्नाची तारीख काढायचं ठरलंय. मग मी बघते माझ्या लेकीच्या सुखाड कोण येत आहे ते. अपूर्वा मॅडम काय म्हणले. काय नाही म्हणले. काय नाही म्हणल्या म्हणजे. आता काय नाही म्हणले म्हणजे. काय नाही म्हणल्या एवढ्या साध्या वाक्याचा अर्थ कळतोय तुला. अरे एवढं सगळं होऊन बी काहीच नाही म्हणल्या म्हणून विचारायला लागलोय ना. चिडल्या असतीलच की त्या. तू बी की नाही ज्या काय बी बोलायच्या आधी विचारून घ्यायचं रे. तुला एवढं कळत नाही.
मला नको अक्कल शिकू, काम करायला घे तुझं. अजून किती काम करायला लावशील बाबा, आता दुकान बंद करायची वेळ झाली. हे बघ सगळं आवरून पण ठेवलंय मी. काही येणं झाली हिशोब करायला घे आता, आणि नीट कर गोळ्या घाल, नको त्यात काय. उद्या सकाळी सगळ्यात पहिला आल्यावर तेच काम करतो मी. आता उशीर होतोय, चल तू. काय उशीर होत नाही म्हणलं ना मी. मला माहितीये तुला काय करायला जायचं नाही. म्हणजे काय म्हणायचं तुला? घरात गेल्यावर अपूर्वा मॅडम संकट काय बोलू हे कळना झाले तुला. होय की नाही, होय की नाही? सांगते आणि माझ्या डोक्याचं बजाले, तू अजून हे करू नको त्यात. माझ्यावर कशाला चिडा लागलायस तू? चिडून काय होणार आहे? घरात जाऊन अपूर्वा मॅडम संकट बोल, स्वतःला त्रास करून घ्यायचा. मी त्रास करून घेतोय, नाहीतर काय? दुसरं काय करू आणखीन? काय बोलणार मी घरी जाऊन त्याच्याशी? काय बोलू म्हणजे? माफी माग, सॉरी म्हण. आता चूक झाल्या म्हणल्यावर माफी मागाय नको. तू चल, चल तू. नाही, चल म्हणतोय ना. तुला हिशोब करायचा नसेल तर चल, मी हिशोब करतो. मी उद्या सकाळी आल्यावर सगळ्यात पहिला तेच करतो. तू चल, चल म्हणतोय ना. तू चल, हा इथंच थांब, मी दुकान बंद करून येतो. काय करताय ना? रेडिओ लागला नाही रे. काय झालं काय करणार? बातम्या ऐकत होत्या. कधीतरी आमचं ऐकायचं डबड्याचा नाच सोडायचा. तुम्हाला बातम्या ऐकायच्यात ना? टी व्ही लावा, 24 तास बातम्या देणारी 56 चॅनल्स आहे. अरे विठ्ठल, म्हणूनच मी तो टीव्ही कधी बघत नाही. 56 चॅनल, एकच बातमी 56 वेगवेगळ्या प्रकारे सांगतायत रे. त्यांचं त्यांनाच कळत नाही ते काय सांगतायत ते. त्यापेक्षा नाही, रेडिओ भरोशा. कुठलीही जागा असो, कुठलाही मौसम असो, रेडिओ कधी धागा द्यायचं नाही. तो सांगतो सिक्कीम एन्क्रोचमेंटच्या वेळची गोष्ट आहे. 1967 हाय 67 त्यावेळेला का नाही मी त्या इकडं होतो नथुला. होय नथुला पास. आता तिथं माझ्या बरोबर माझा जोडीदार होता सतनाम सिंग. सांगितलं का तुला मी आधी? नाही पहिल्यांदाच ऐकलं तुला. सांगा की होय ना. हा तर तिथं असताना चिनी बॉर्डर वरून आत यायला लागली. आणखीन आत यायला लागली. तारा पण बंद केली आहे. मग जवानांना संदेश पोहोचवायचे कसे? त्यावेळेला रेडिओच्या माध्यमातून आर्मीचे सर्व संदेश भारतभर पोहोचवले होते. बाकी सगळं बंद पडलं ना तरी रेडिओ चालत राहते. कुठं झालं? जेवायला. तू रेडिओ दुरुस्त करून द्यायचा, मला बातम्या ऐकायची. त्याशिवाय जेवायला मिळत नाही. नाना ते रेडिओ गेलाय कामात. मोबाईलवर लावून देते. काय म्हटलं? रेडिओ कामात गेलाय माझा. होय त्या रेडिओचे सर तुझ्या मोबाईलच्या डबड्याला होय दुरुस्त करून द्यायचा. नाना आता जेवायची वेळ झाल्या. जेवून झाल्यानंतर लावूया की उशीरच्या बी बातम्या असतात. जेवायला वेळ अजून, रेडिओ दुरुस्त करून द्यायचं. चल आई. काय रे, काय झालं? छातीत जळजळते. होय काय? होय काम सांगितलं म्हणून? नाही ऍसिडिटी. ऍसिडिटी ऍसिडिटी आता तर जेवायचं म्हणत होत की. होय मग चला जेवण वाटत जेवून घ्या सगळे. अपूर्व कुठे आज आल्या दिसले नाही कुठे. ती तिच्या खोलीत बसली, दुपारी पण बाहेर पडली नाही, जेवली पण नाही. मी गेन ती तर ती रडत बसली होती. काय बिनस नाही कुणास ठाऊ. काय झाले का तिला? कोण काय बोलले का तिला? कोण काय तिला बोलणार? माझ्या जीवाला लई खोर लागलंय बघा. कस होणार त्या पोरीच? थांबा मी बोलून आणते तिला. राहू दे मम्मी, म्हणजे तू वाढायला गेली. मी बघतो बोलून आणतो त्या. जेवायला झाला की मम्मीने पानं पण वाढायला घेतली. विजय तू प्लीज तुमचा मला जेवायची किंवा कुणाशी बोलायची इच्छा नाही. दुकानात आज काय गंमत झाली सांगायची विसरून गेलं. आपला संचय आता त्याच काम कसं असतं माहिती की तुम्हाला ते काही ना काय गोळ घालूनच ठेवते. ती बॅटरी इकडचे तिकडे लावते, हिशोबात गोळ घालते, सामान हलवून ठेवते. काय आलं तो पहिला नाही आमच्या इथे.
त्यानं मी मेमरी कार्ड देऊन ठेवलं होतं आणि संत्याला म्हणलं होतं की माझ्या आवडीची जुनी गाणी जुनी पिक्चर छेट भरून दे. आणि मर्दानं कुठलं सिम कार्ड दिलं त्या पैलवानाला काय माहित. आणि ते पैलवान मेमरी कार्ड घेऊन गेला आणि त्यातली डिंचे डिंचे गाणी ऐकून जे टाक फिरले सांगू तुम्हाला. आलो तो आता तंतन करत दुकानात आणि संत्यानं जसं लांबणं त्या पैलवानाला बघितलं तसा उंदरावणी काउंटर खाली जाऊन बसलाय. मी होतो दुकानावर म्हणून वाचलाय संत्या, नाही तर आज त्याची आड किळकिळ होती पार. मला माहितीये तुम्हाला माझा लईच राग आला, मी माफी मागतो तुमची. माझ्यावर तो राग असा अन्न काढून होतो. मी बेस्ट फ्रेंड आहे ना तुमचा, बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंडला फरक तरी पडतो का? असं काय म्हणताय सर, फरक कसा नाही पडत. सकाळपासून कामात लक्ष नाही माझं, सारखं तुमचा रडवेला चेहरा येतो डोळ्यासमोर. तुम्ही असं बसून बसलं तर माझं मन आतनं खात. मला अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.